अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोत गुरुग्राम पंचायत यांच्यातर्फे आज जामनेर पंचायत समिती समोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। ग्रामपंचायतीचा कारभार हाताळत असताना पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या असहकाराच्या भूमिकेमुळे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झाले असून पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाकोतसह जांभूळ येथील नागरिक विविध सेवांपासून तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहत असल्यामुळे आज वाकोत ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। या संदर्भात याआधी देखील वारंवार लेखी पत्र व निवेदन देण्यात आली होती, परंतु त्याची कुठलीही दखल अद्यापपर्यंत घेतली नसून विरोधकांच्या खोट्या अर्जावरून खोटी चौकशी करून चुकीचा अहवाल मुख्याधिकारी यांना पाठवण्यात आला होता। हा अहवाल राजकीय दबावापोटी तयार केला असल्याचा संशय व्यक्त करत याबद्दलची पुन्हा सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच, उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे। आमच्या अशा अडचणी किंवा जे गरीब दलित वस्ती आहे त्यांच्या कामाला नामंजूर करतात, घरकुलाच्या याद्या बदलवतात, पाणी पुरवठ्याच्या पाण्यास नामंजुरी करतात, काही शौचालय त्यांचे नामंजूर करतात, काही अजून काही अडचणी आहे। काम करताना चौकशी करतात, पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या चौकशी लावतात, दबाव टाकतात, आमच्या कामाला शब्दाला हे देता नाही। हे कोण करतं सगळं? नेमकी हे ग्रामपंचायतीने ठरावास दिलेले जे प्रधानमंत्री आवास योजनेतील ड यादीतील जे घरकुल पात्र लाभार्थीची जी यादी आहे ती परस्पर फेरबदल कोणी केली आहे, काही माहिती घ्यायच्याबद्दल? मग त्याबद्दल आता चौकशीची मागणी आहे का तुमची? नमस्कार, मी वाकोत गावचा उपसरपंच रवींद्र भगवान भगत। आज आम्ही हे लाक्षणिक उपोषण आमच्या समस्या आणि आमच्या तक्रारी आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही 17 फेब्रुवारी 2021 या दिवशी आमची नवीन निर्वाचित बॉडी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आली आणि आमचे सर्व सुशिक्षित आणि उमेदवार असल्याने बॉडी असल्याने काम करत असताना बऱ्याचशा अडचणी येत आहे की आम्ही गावासाठी एक उत्साहीपणे सर्व बॉडी आमचे पॅनल प्रमुख या सर्व मार्गदर्शक उत्साहाने काम करत असताना आमच्यावर जाणूनबुजून आमचे कामं पंचायत समिती जिल्हा परिषद याकडे अटकवण्याचा प्रयत्न करत आहे। काय तर बा आमचे जे भाजपचे सत्ताधारी होते त्यांची 30 वर्षाची सत्ता गेल्यानंतर ते आमच्यावर वचका काढण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही गोरगरीब जनतेसाठी दलित वस्तीचं काम असेल, घरकुलचे ड यादीचे काम असेल किंवा शौचालयाचे कामं असतील किंवा जिम असेल असे बरेचसे कामं आमचे प्रस्तावित प्रलंबित ठेवून आम्ही अधिकाऱ्यांना माहिती विचारले असता ते अधिकारी वारंवार सांगतात की आमच्यावर राजकीय दबाव आहे। आम्ही सर्व गावामध्ये वीर अधिग्रहण करूनसुद्धा पाणी पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, तरी आमच्यावर 39(1)ची नोटीस लावली जाते व आमच्या गावासाठी 1,86,00,000 योजना मंजूर असून राष्ट्रीय पेयजलांतर्गत योजना मंजूर असून ती जाणूनबुजून राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही आणि दुसऱ्या आणि आमच्यावर त्याच योजनेअंतर्गत किंवा पाणी पुरवठा गावासाठी याच्यावर नोटीस 1,41(1) ग्रामपंचायतचा सरपंच व बॉडी बरखास्त करण्यात यावी ही अशी मागणी करत आहे। जे आमचे डची यादी 612 लोकांची यादी होती त्याच्यामध्ये आम्हाला टार्गेट देण्यात आलं होतं 39 लोकांचं, 39 लाभार्थ्यांनी टार्गेट दिल्यानंतर त्या 39 पैकी 10 ते 12 लाभार्थी ते टार्गेटमधले ते लाभार्थी 10 ते 12 झाले आणि इतर जे लाभार्थी ते यादीच्या म्हणजे ग्रामाच्या ठरावाच्या व्यतिरिक्त बाकीचे त्या लोकांचे पेमेंट टाकण्यात आले। दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नेमके तुम्ही कोणकोणते कामं आणि कितीचे कामांचा प्रस्ताव? आम्ही दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत काँक्रीटीकरण, शौचालय, एक दलित वस्तीचे सभागृह असे 55 लाखाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला होता।
जवळपास त्या वर्ष एक वर्ष झालं असेल नाही आलं. आम्ही बारी आपले जिल्हा परिषदमध्ये वारंवार गेला सी वगैरे तक्रार केली असता सर्व टाळाटाळी उत्तर देतात की आमच्यावर दबाव आहे बाबा. आम्ही विचारतो कुठला दबाव आहे, तर मग तो राजकीय दबाव आहे बा कुठला आहे ते सांगत नाही. नेमकी तुमच्या पाणी पुरवठा योजनेची नेमकी चौकशी कसली लागते वारंवार? आमची चौकशी वारंवार अशी लागते की बा एक आमच्या गावातील भाग आहे, एक जी महिलांचा अर्ज केला आहे 39 अंतर्गत ब्लॉक ग्रामाची बॉडी बरखास्त करण्यात यावी, ही सदर भाजपची महिला सरचिटणीस पदावर कार्यरत आहे तालुक्याच्या, ती तिने जाणून बुजून आमच्यावर अर्ज केला आहे. आम्ही पाणी पुरवतो आहे गावाला, आमच्या गावासाठी कुठलीही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अजूनपर्यंत नाही. आम्ही वीर अधिग्रहण करून पाणी गावाला पाणी पुरवठा पुरवतो आहे. नाव अर्चना दीपक देडे, मी वाकवत येथून ग्रुप ग्रामपंचायत उपोषणाला बसलेली आहे. आणि आमच्या गावाचा विकास असा आहे की गावाचे कामं होतच नाही, घरकुलाच्या पण याद्या मंजूर होत नाही, गोरगरिबांना लाभ भेटला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आम्ही वाकवतचं आहे अलका रतन बोराडे. आमचं एवढं म्हणणं आहे रमाबाई योजना आमच्यासाठी आहे, सगळ्यासाठीच आहे, महिलासाठी हां सगळ्यासाठीच आहे. आम्हाला फक्त आमच्या हक्काचे घरकुल मिळाले पाहिजे, आमचं एवढं म्हणणं आहे. नेमकं घरकुल मिळण्यामध्ये नेमकं प्रॉब्लेम कोण देतं तुम्हाला? तेच ना, वरून म्हणता की आलं तुमचं घरकुल, आलं तुमचं घरकुल, मग येत का म्हणून नाही ते आमच्या लोक येत नाही, आम्हाला माहिती पडत नाही, फक्त म्हणता की येले तुमचं घरकुल, मग काम येत नाही आमचं घरकुल, या काम अडचणी कसं काय कुठे अटकू राहिलं ते यादीमधले नाव खालेवर करून घरकुल चालू येते. आम्ही तिथे जातो आता आमची यादी म्हणून डबल डबल नावं राहता, डबल डबल नावं तिथे भीतीवर राहता ग्रामपंचायतमध्ये, आम्हाला म्हणता आले पण मग येत का म्हणून नाही. दुसऱ्या गावापासून मी वाकोतमध्ये राहते तर मला आजपर्यंत काहीच लाभ नाही भेटला असं का? दुसऱ्या गावाले कुवाऱ्या पोरांचे घरकुल येऊ राहिले, आमच्या गावामध्ये किती असे पोर आहे की त्यांचं घरकुल नाही आहे. आज रोजी ग्रुप ग्रामपंचायत वाकोत येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील जे घरकुलाचे लाभार्थी आहे व इतर योजनेचे लाभार्थी आहे सर्व एक दिवसाकरता पंचायत समितीसमोर उपोषणाला बसलेले आहेत. आज आपला जामनेर तालुका हा महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्याचा तालुका म्हटला जातो, आणि त्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतीला आणि त्या गावातली बॉड्या कोणते हे दर पाच वर्षानं ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच बदलत असता ते गावातल्या गावकीचं राजकारण असतं, परंतु त्या लोकांना जर इथे उपोषणाला काही त्यांच्या मागण्यासाठी बसावं लागतं ही फार खाली पाण्याची गोष्ट आहे. आज घरकुलाची जी यादी असते ग्रामपंचायतची ती प्राधान्यक्रमाने तयार झालेली असते, आणि जे घरकुलाचा कोठा प्रत्येक ग्रामपंचायतीला ठराविक वरून ठरवलेलं असतं लोकसंख्येनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जनरल आणि अल्पसंख्याक. अनुसूचित जाती जमातीच्या ज्या प्राधान्य क्रमांकाची यादी आहे त्या यादीमध्ये कोणाकडे जागा नसते किंवा कडे भूखंड नसतो किंवा जागा विकत घेण्याकरता शासनाचा प्रस्ताव जाईपर्यंत त्यांच्याकडे ते घरकुल परत जायला नको त्या वर्षाचं, म्हणून प्राधान्य क्रमांकाने यादी तयार केली जाते ग्रामपंचायतकडून. ती यादी तयार करून पाठवली असता इथे पंचायत समितीमध्ये फेरफार होण्याचं काय कारण आहे? म्हणजे जर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमधून ती यादी पाठवल्या जाते आणि इथे जर फेरफार होत असेल तर कुठेतरी पाणी मुरतं. आणि असं व्हायला नको, सर्वच मागासवर्गीय सर्वांनाच घरकुलं मिळणार आहे, परंतु इथे पंचायत समितीत असा का गोळ झाला याचं कारण विचारले असता उडवाउडीचे उत्तर दिल्या जातात. ग्रामपंचायत सरपंच, आता ग्रामपंचायत सरपंच तिथे मागासवर्गीय आहे, ज्याही गावाला मागासवर्गीय सरपंच असलं त्या गावाला सर्वात जास्त त्रास ह्या भाजप सेनेच्या काळा भाजप सरकारच्या काळामध्ये आणि शिंदे सरकारच्या काळात त्रास चालू आहे. की जिथेही मागासवर्गीय असेल मग तो कोणत्या त्यांच्याही पार्टीचा असला त्याला त्रासच आहे. किरकोळ कारणावरून ज्या वाडीवर पाणी पुरवठा सतत होतो, एक भाजपची महिला अर्ज करते की या वाडीवर पाणी येत नाही, 200 लोक तिथले लिहून देतात की या वाडीत आम्हाला चांगलं वेळेवर पाणी येतं देतं, ती बॉडी बरखास्त करण्याचं नोटीस दिल्या जाते. ह्या सतत आजपर्यंत मी 25 वर्ष सरपंच राहिलो, 4.5 वर्ष झाले आमच्याही गावाला होऊन गेले. आमच्या गावामध्ये काही काही वस्त्यामध्ये 20-20 दिवस झाले पाणी येत नाही, काही काही भागामध्ये तर पाणीच नाही आहे. मग आम्ही तसा अर्ज करून बॉडी बरखास्त करण्याची मागणी करायची का? म्हणजे किरकोळ गोष्टीसाठी जर बॉडी बरखास्त करण्याच्या मागण्या होत असतील आणि अधिकारी त्याला सहकार्य करत असतील तर मग न्याय कोणाकडे मागावा? मग उपोषण करणे हाच महात्मा गांधीजींना आपल्या देशाला
ठरवलेला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिवली आहे की आपल्याला न्याय मिळत नसेल तर लढा संघर्ष करा आणि तोच हा मार्ग आहे। याच्याही अगोदर पाणी पुरवठ्याच्या योजनेकरता वाकोटच्या लोकांना उपोषणाला बसावं लागलं, ती योजना मंजूर असल्यावर सुद्धा फक्त या बॉडीनं भाऊकडे गेलं पाहिजे तरच काम चालू होईल त्यांना उपोषणाला बसावं लागलं, त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम चालू केलं। म्हणजे प्रत्येक गोष्टी मंजूर असल्यावर सुद्धा जर बॉडीला ग्रामपंचायत सरपंचाला एक मागासवर्गीय असल्यामुळे जर उपोषणाला बसण्याची वेळ असेल तर हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा हा फार मोठा अपमान आहे। फार मोठं हे ज्या जे ग्रामपंचायत तुमची बॉडी गेली आहे त्याला काम करू द्या। आता आम्ही 25 वर्ष आमची बॉडी बदलली, आमचा जरी उपसरपंच असला, सरपंच जरी भाजपचा, तर आम्ही 4.5 वर्षात अशा पद्धतीचे कोणतेही कामं केले नाही। आमच्या उलट महाविकास आघाडीनं आमच्या पौरपेठमध्ये 32 कोटीची योजना अजितदादा अर्थमंत्री असताना मंजूर करून आणली। त्याला गावाचं काम होतं आहे, गावाचा विकास होतो आहे, गावाच्या विकासात अशा पद्धतीनं राजकारण, जसं समाज कल्याणचं यांचा 55 लाखाचा प्रस्ताव होता, त्यांच्या गावात 2 वस्त्या आहे, 2 वस्त्याला वेगवेगळा फंड दिला जातो, मग तिथे गटारी असतील, रस्ते असतील, त्या गावातल्या त्या शौचालय असतील, त्या विविध योजनेवर प्रत्येक गावाला ते पैसे मंजूर होतात। इथे ह्या ज्यांनी मागलंही नाही ते समाज मंजूर त्या गावाला वाकोतला मंजूर झालं, त्याचं टेक्निकल सँक्शन भेटत नाही, काउंट द बॉडी भाऊकडे जायला पाहिजे। अशा पद्धतीनं जर गावागावाला त्रास होत असेल, ठीक आहे, सत्ता येत राहते जात राहते, चांगले चांगले 30-30, 40-40 वर्षाच्या सत्ता उलथापालथ होतात, परंतु आपण आज महाराष्ट्र राज्याचे मंत्रीपदावर काम करीत आहात, आपणसुद्धा मोठ्या मनानं या खेड्यापाड्यातल्या कामाच्या विकासाच्या योजना करण्याकरता सहकार्य केले पाहिजे। ह्याच भावनेनं हे लोक इथे बसलेले आहे आणि नक्कीच बाकीच्याही पाणी पुरवठा योजना झालं, मागासवर्गीय झालं, वैचारिक शोषणाचे पत्र प्रस्ताव कधीचे लाभार्थी आहे, मग आता प्रत्येक लाभार्थीनं पंचायत समितीत जाऊन काही केलं पाहिजे का, कमी जास्त काही देवाणघेवाण केली पाहिजे का, याच्याकरता हेच प्रस्ताव दाबून ठेवलेले आहे का त्या लोकांचे कायदेशीर सर्व ग्रामपंचायतनं पूर्ण प्रस्ताव पाठवलेला आहे, 200 लोकांनी संडाशी बांधलेले आहे, आणि त्यांना जर पैसे निमित्त जो माणूस गाव स्वच्छ करण्याकरता तळमळ करते सरपंच उपसरपंच बॉडी की आपलं आगंधरी मुक्त गाव झालं पाहिजे, शासनाच्या योजना आहे त्याच्यासाठी धडपड करणाऱ्या लोकांना जर अधिकारी लोक, आता तर एप्रिलपासून तर प्रशासकच आहे, इथे काही सभापती आणि पंचायत समिती सदस्याचा जिल्हा परिषद सदस्याचा काही संबंध नाही, मग अधिकारी लोकांनी ह्या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे, आणि तेही जर अजून अशा राजकीय दबावात वागत असतील ते चुकीचं आहे। या न्याय मागणीसाठी महात्मा गांधीजीच्या याच्या तेही मागे पाणी पुरवठा योजनेबद्दल सर बोलले की ना, आता भाऊ संजीवदादा यांनी वेळोवेळी पाठपुराव केला, शिवलावर प्रेशर आणून, त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस प्रेशर आणून ती योजना आज चालू झाली। आज 1.82 कोटी योजना आहे ती, 1.87 कोटी योजना आहे, त्या धरणावरून एवढी मोठी ग्रामपंचायत आहे, हायवेवरचं गाव आहे, त्याला ग्रुप ग्रामपंचायत आहे, जांभोळी हे गाव आहे, तिथल्या पाण्या म्हणजे भानगडी करूनच जर हे लोक, आता ठीक आहे हे बॉडी भानगडी आणि न्यायानं संघर्ष करायला तयार आहे म्हणून कुठेतरी त्यांच्या काही ना काही वाचा फुटतं आहे, आणि हे घरकुलं दुसऱ्या लोकांचीही झाली असतील तर त्यांना त्यांचा विरोध नाही आहे, परंतु जे मधले लोक वंचित राहिले त्यांचं काय, ज्यांचे घरकुलं झाले ते गरीबच लोक आहे, त्यांना या बॉडीचा किंवा सरपंचाचा विरोध नाही आहे, परंतु त्या अग्रमान यादीमध्ये जे लोक वंचित राहिले त्यांच्यावर तो अन्याय झाला, तेही घरकुलं त्याच्यात मंजूर करा, यांचं म्हणणं हे नामंजूर करा याच्याकरता बसलीच नाही आहे, पण प्राधान्य क्रमांकानं जी यादी तयार झालेली आहे त्याच्यातले तुम्ही लोक सोडून देता आणि पुढचे लोक घेतात, हे कोणती पद्धत आहे, म्हणजे काही ना काही पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार चालूच आहे, पैसे द्या आणि घरकुलं करा अशी पद्धत आहे। तरी ह्या न्याय मागणीसाठी जे सर्व लोक इथे बसलेले आहे, तरी आज जर यांचा या लाक्षणिक उपोषणानं प्रश्न नाही मिटला तर जिल्हा परिषद समोर सुद्धा शिवच्या त्यांनाही निवेदन देऊ, आणि आता डायरेक्ट जिल्हा परिषदला किंवा पंचायत समिती या गोष्टीकडे लक्ष देत नाही, म्हणून पुढची जे उपोषण राहील आपलं ते जळगाव जिल्हा परिषद समोर बसू अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी वाकोत आणि ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने गांधीगिरीच्या मार्गाने या ठिकाणी ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहे। सर्वात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांना मानवंदना देऊन या महापुरुषांचं पूजन करून या ठिकाणी सर्वजण गांधीगिरीच्या मार्गाने उपोषणाला बसलेले आहेत। आपला तालुका हा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने ओळखला जातो।
आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या अखत्यारीतच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अख्ख्या महाराष्ट्रातल्या असतात. म्हणजे आपला तालुका पण त्यामध्ये अंतर्भूतच आहे. बऱ्याच मागे काही दिवसापासून आम्ही या संदर्भात आवाज उठवत होतो की तालुक्यातील ज्या ज्या ग्रामपंचायती ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे त्या ग्रामपंचायतींना जाणीवपूर्वक काम करू दिलं जात नाही. बऱ्याचदा असं होतं की काँग्रेसची ग्रामपंचायत असेल, राष्ट्रवादीची ग्रामपंचायत असेल, तर त्यांचे निधी रोखले जातील. त्यांनी जर कुठल्या एम्ब्या तयार केल्या असतील, त्यांनी जर कुठले प्रस्ताव पाठवलेले असतील, तर ते प्रस्ताव होऊ दिले जात नाही. त्याच पद्धतीने हा वाकवत गावचा विषय आहे. खरं तर आज या ठिकाणी आम्ही गोद्री असेल, वाकडी असेल, इतरही काही टाकरखेडा असेल, इतरही ग्रामपंचायतीच्या लोकांना घेऊन बसणार होतो. परंतु प्रामुख्याने या लोकांचा विषय हा कधीपासून आहे. महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला कलेक्टर ऑफिसला पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आम्ही त्यावेळेलासुद्धा उपोषण मांडलं होतं. त्यावेळेला देखील ठेकेदारांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. काम धीम्या गतीने चालू आहे. वाकोद हे गाव पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं गाव आहे. या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे, परंतु तरीसुद्धा एक मागासवर्गीय महिला या गावाची सरपंच आणि त्या सरपंचांनी आर आर आबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास करण्याच्या हेतूने गाव आपलं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु त्या महिलेलासुद्धा पाठवलेल्या प्रस्तावांना विरोध करणे, कारण निव्वळ एकच ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, तुम्ही इकडे या मगच आम्ही पुढचे प्रस्ताव करू. ज्या गाव खेड्यामध्ये ज्या वाडी वस्तीवर पूर्णतः पाणी पुरवलं जातो आहे, परंतु एका महिलेच्या साध्या कागदावर 39(1) कलम लावली जात असेल आणि ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश दिला जात असेल आणि दुसऱ्या बाजूला रितसर कागदपत्रांचा पुरवठा करून प्रस्ताव मंजुरी करत नसतील, तर ही कुठंतरी दडपशाहीचं वातावरण आहे. खरं तर गिरीश महाजन हे विसरून गेले आहेत की ते नुसते महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहेत, नुसते तालुक्याचे नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही तालुक्यातला माणूस हा कपाळावर शिक्का मारून फिरत नाही की तो कुठल्या पक्षाचा आहे. त्यामुळे तुम्ही असं कुठल्या गोष्टीवरून धरतात की समोरचे प्रस्तावित पाठवलेले घरकुलं असतील किंवा स्वच्छ भारत मिशनच्या शौचालय असतील, ही लोकं भारतीय जनता पार्टीचे आहे, ही लोकं राष्ट्रवादीचे आहे, ही लोकं RPIचे, हे तुम्ही कुठल्या बेसवर धरताय? ते शिक्का लावून पाठवताय का? मग ग्रामविकास मंत्र्यांना जर माहीत नसेल की ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये जो ठराव होतो त्या ठरावानुसारच प्राधान्यक्रमानुसार लोकांची नावं घेतली जातात, ते जर त्यांना माहीत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. व सर्वात महत्त्वाचा विषय की महाराष्ट्राला काय संदेश देत आहे आपण? या जामनेर तालुक्यातील गावांमध्ये जर आपण आपल्या माध्यमातून विकास करू शकत नाही आणि केवळ दडपशाहीने अगोदर भाजपचे पट्टे तुम्ही गळ्यात टाका मग तुमचे कामं करू दिले जातील, तर महाराष्ट्राने तुमच्याकडून काय अपेक्षा करायच्या? त्याच पद्धतीने दलित वस्ती असेल, घरकुलं, दलित वस्तीचे घरकुलं असतील, शौचालय असतील. आज नरेंद्र मोदी TV वर, पंतप्रधान नरेंद्र मोदी TV वर जाहिरात करतात की स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत मिशन, परंतु बऱ्याचशा गावांच्या अशा तक्रारी आहे, डबल नाव असलेल्या लोकांना स्वच्छ भारत मिशनच्या संडाशी मिळत आहेत, शौचालयं मिळत आहेत. याचा अर्थ काय आहे की कुठेतरी टेबलावर वजन ठेवलं जात आहे, ते पैसे काढून घेतले जात आहे. या अगोदर देखील आम्ही उपोषणाला बसलो होतो. घरकुलासाठी ठराविक रक्कम घेतली जाते, स्वच्छ भारत मिशनच्या शौचालयासाठी रक्कम घेतली जाते, प्रत्येक गोष्टीसाठी कागदावर वजन ठेवल्याशिवाय होत नाही आहे. ज्या अर्थी प्रस्तावात प्राधान्यक्रमाने दिलेल्या नावांमध्ये घोळ केला जातो या अर्थ त्या ठिकाणीसुद्धा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. तरी आमचं सर्वांच्या वतीने आपल्या या तालुक्यातील लोकांना हे सांगणं आहे की ग्रामविकास मंत्री हे नुसते भाजपचे नाही आहे, तर ते सर्व जनतेचे, अख्खा तालुका त्यांना मतदान करतो, तर त्यांनी त्या गोष्टीचं निदान भान ठेवावं. आणि ज्या 2014-19 काळामध्ये लोक रस्त्यावर उतरायला घाबरत होते, लोक आपल्या हालपेष्टा मांडायला घाबरत होते, आता यांची धाक दडपशाही कमी झालेली दिसते. लोक स्वतःच्या भूमिका, स्वतःच्या हालपेष्टा मांडायला रस्त्यावर उतरलेले आहे. स्वतः ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात, ग्रामविकास मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या पंचायत समितीत, त्यांची सत्ता असलेल्या पंचायत समितीमध्ये लोक समोर उपोषणाला बसलेले, तर ही कुठंतरी क्रांतीची नांदी आहे. त्याचबरोबर या JBN News माध्यमातून मी तालुक्यातील लोकांना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 2024 ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे जे इलेक्शन आहेत, तर त्या माध्यमातून गाजरं दाखवण्याचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये सुरू होतो आहे. 5 वर्ष झोपलेले पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अचानकच येत आहे रस्त्याचे मोजमापं करताय, अचानकच येत आहे प्रस्तावात नसलेलं समाज मंदिर मंजूर करताय. 4 वर्ष काय केलं, 5 वर्ष काय केलं, आता तुम्हाला हे सुचत आहे? तर लोकांना आम्ही सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून की यांच्या या भूलतापांना बळी पडू नका. हा सर्व 4 वर्ष शांत बसायचं, 4 वर्ष सर्व योजना खाऊन घ्यायच्या आणि ऐन वेळेला त्या पैशाचा वापर इलेक्शनमध्ये करायचा. यापासून आपण दूर व्हायला पाहिजे, आपण जागृत व्हायला पाहिजे.
ये मी आपल्या जेबीएनच्या माध्यमातून तालुकावासियांना आवाहन करतो. वाकोद ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो उपोषणाला बसण्याची वेळ आली ते अतिशय दुःखदायक आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहे ते महाराष्ट्राचे आहे का भाजपाचे आहे याच चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. कारण आज ते महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी तालुक्यासाठी पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. ग्रामपंचायत काँग्रेसची आहे का राष्ट्रवादीची आहे का सेनेची आहे का भाजपाची आहे त्याचा विचार नाही केला पाहिजे. आणि जो आमचा युवक अध्यक्ष जे आमचे सरपंच आहे ताई आहे उपसरपंच आमचे रवीभाऊ आहे अतिशय चांगलं काम करत असताना तिथले जिल्हा सदस्य तिथले स्वतः वाकोद गावाचेच असताना त्यांना जर त्यांच्या गावाचा विकास करून घेता येत नसेल याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही. आमचा रवीभाऊ रात्र पहाटे दिवस नसताना रात्र मेहनत करत असतो. सगळ्या गाव त्यांच्यावर आज खुश आहे. अतिशय युवक कार्य युवक सरपंच आहे युवक उपसरपंच आहे ते गाव त्यांच्या पाठीशी असताना जर ह्या लोकांना प्रत्येक ठिकाणी जर राजकारणच करायचं असेल अतिशय दुःखाची बाब आहे. घरकुल असेल रस्त्याची कामं असतील पाणीपुरवठा योजना असतील या कामांना निधी देणं उलट यांनी पहिले तालुका समजून तालुक्याला प्राधान्य दिलं पाहिजे पण ते देत नसतील तर त्यांना ज्यांना जनता त्यांची जागा त्यांना दाखवणार आहे. येणार वेळ आणि काळ काही लांब नाही. व आणि शेंगोळा गाव आहे आपल्या तालुक्यातलंच गाव आहे त्या शेंगोळा गावामध्ये अति जे दूषित पाणी पाजलं तेव्हासुद्धा तिथ्या गावातील लोकांनी अतिशय पंचायत समितीवर मोर्चा आणला निवेदन दिलं पण निर्गठ्ठपणा असलेलं हे शासन हे जातीवाद पक्षवाद करणारं शासन आहे तर ह्या लोकांना तिथे दूषित पाणी पाजणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करू शकत नाही. मात्र जो नियमित पाणी पाजू शकतो तो सरपंच आमचा रवीभाऊ त्यांच्यावर ते कारवाई करण्याचे प्रयत्न करतात. जर त्यांनी असंच वागलं शंकरपुरा म्हणून गाव आहे त्या शंकरपुरा गावामध्ये आज 15 ते 15, 16, 17 दिवस झाले पाणी मिळत नाही पाणी मिळू शकत नाही हे पाणी पाजू शकत नाही. हे लोक जिथे आमची वाकोसारख्या गावामध्ये एक मोठं गाव आहे चांगलं गाव आहे आदर्श गाव आहे त्या गावामध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे की त्या गावामध्ये चांगले चांगले आदर्श घडलेले आहे त्या गावाला हे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु हे चुकीची पद्धत आहे. त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्याची वेळ आली तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरल्याशी राहणार नाही. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.